इंदापूर तालुक्याच्या पश्चिम भागात वटवाघळांच्या उपद्रवामुळे इथले द्राक्ष उत्पादक शेतकरी प्रचंड हैराण झालेत. रात्री हे वटवाघळ द्राक्ष फस्त करतात, त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली. वटवाघळांपासून द्राक्षाचं संरक्षण करण्याकरता शेतकऱ्यांनी एक नामी शक्कल शोधून काढली. पुणे जिल्ह्याच्या इंदापूर तालुक्यातील शेतकऱ्यांनी द्राक्ष बागांच्या संरक्षणासाठी ही नामी शक्कल लढवली आहे. द्राक्ष बागेच्या चोहबाजून जुन्या साड्यांचं आच्छादन लावण्यात आलंय. द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांनी ही सगळी तजवीज वटवाघळांपासून द्राक्षाच्या संरक्षणासाठी केली आहे. रात्री वटवाघळ द्राक्षमणी फस्त करतात. गेल्या 15-20 दिवसापासून इंदापूर तालुक्याच्या पश्चिम भागातील बोरी, भरणेवाडी, अंथुर्णे, बिरवाडी, शेळगाव या परिसरामध्ये द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना वटवाघळाचा त्रास सहन करावा लागतोय. वटवाघळ येऊन रात्रीच कधी पहाटे रात्री कधी पण येते, पण ते सापडत नाही. ते सगळं फार मोठं नुकसान द्राक्षाचं करत आहे. वटवाघळांना खाद्य पुरवणाऱ्या स्थानिक झाडांची संख्या दिवसेंदिवस घटल्यामुळे त्याने द्राक्ष बागांकडे आपला मोर्चा वळवला असल्याचं पक्षीतज्ञांचं म्हणणं आहे. वटवाघळांनी अलीकडे त्यांचा मोर्चा द्राक्ष आणि बोर या पिकांवरती वळवला आहे. पण ह्याच्यात सगळ्यात महत्त्वाचं आहे की आपल्या सर्व परिसराचा विचार केला तर शहरापासून ते खेडेगावापर्यंत स्थानिक जातींची जी आपली झाडं होती ती आपण लावायचं बंद केलं आहे. होती ती तोडली जुनी झाडं आणि त्यामुळे त्यांचं खाद्य मिळवण्याची ठिकाणं संपली. वटवाघळांचा बंदोबस्त करण्यासाठी काही शेतकरी फिशनेटचा वापर करतात, मात्र जैवविविधतेसाठी ते धोकादायक असल्याचं पक्षीतज्ञांचं म्हणणं आहे. शेतकऱ्यांनी जुन्या साड्यांचा वापर करावा असं आवाहन पक्षीतज्ञांनी केलंय. प्रत्येकाने साड्यांचं आच्छादन करावं चारी बाजूनी आणि त्या वटवाघळांपासून सुटका करून घेऊ शकतो आपण. मात्र जर आपण फिशनेट लावायचा प्रयत्न केला माशाचं जाळी, तर मात्र चारी बाजूने माशाची जाळी लावल्यानंतर त्याच्यात वटवाघळं अडकतात आणि ती मरतात. त्याला खायला काही दुसरे पक्षी येतात, तेही तिथंच अडकतात आणि मरतात. त्याच्यामुळे जैवविधता नष्ट होण्याचा खूप मोठा धोका आहे. त्याच्यामुळे वेळीच आपण प्रत्येकाने प्रत्येक शेतकऱ्याने काळजी घेऊन आपली जैवविधता वाचवली पाहिजे. देशामध्ये वटवाघळाच्या 123 जाती असून यातील केवळ 2 जातीची वटवाघळ द्राक्ष आणि बोर ही फळं खातात. मात्र द्राक्ष बागेभोवती साड्या बांधल्यामुळे वटवाघळांपासून त्याचं संरक्षण होणार आहे. राज्यातील शेतकऱ्यांवर एकापाठोपाठ एक संकटांची मालिका सुरू आहे. ऑक्टोबर महिन्याच्या 2 आठवड्यापर्यंत पाऊस सुरू राहिल्यामुळे त्याचा द्राक्ष बागांना फटका बसला. द्राक्षावर कीड आणि रोगांचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाला. रोगांपासून वाचण्यासाठी शेतकऱ्यांना कीटकनाशक फवारणी करावी लागली. आता वटवाघळांचा उपद्रव सुरू झाला असून द्राक्ष उत्पादक शेतकरी पुरता हैराण झालाय. जावेद मुलाणी, झी मीडिया, इंदापूर.